सामान्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। खाद्यतेलाचे दर स्थिर झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी आता तांदूळ महागण्याची शक्यता आहे। देशभरातील भात पेरणीमध्ये तब्बल 6% घट झाली आहे, तर महाराष्ट्रातील तांदूळ पेरणी रोवणीमध्ये वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ती कमी असल्याने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आकडेवारीवरून ही गोष्ट समोर आली आहे। भारतामध्ये तांदळाची उत्पादकता सरासरी 4.50 टन प्रति हेक्टर आहे, तर यंदा कमी पीक घेण्यात आल्याने देशामध्ये तब्बल 92.34 टन तांदळाच्या तुटीची शक्यता आहे। तर सगळ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। खाद्यतेलाचे दर नियंत्रणात असले तरी देखील तांदूळ मात्र महागण्याची शक्यता आहे, कारण उत्पादन घटणार असल्याचं बोललं जातंय।